चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरातील पेटतडा येथील उमाजी नानाजी कुशराम यांच्या 2 एकर शेतातील धानांच्या पुनिऱ्यास अज्ञात इसमाने रात्रीच्या सुमारास आग लावल्याने 90,000 रुपयाचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच तलाठी बाळापुरे, सरपंच अश्विनी मडावी, उपसरपंच सुधाकर कुसराम, पोलीस पाटील जयेंद्र बर्लावार यांनी शेतात जाऊन त्याची पाहणी केली. श्रावण वाकोडे, जे विदर्भ न्यूज, चामोर्शी.